हॅलो मित्रांनो नमस्कार नमस्कार आपल्या सगळ्यांची आपल्या मराठी मार्केट कट्ट्या ह्या चॅनलवर खरच खरंच खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत मागच्या वेळेस आपण डिस्कस केलं होतं त्याप्रमाणे हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी बद्दल मित्रांनो तुम्ही अजूनही आपले काही व्हिडिओ पाहिले नसतील व मागच्या सेशनचाही इम्प्लॉईड व्होलॅटिलिटीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो जरूर पहा आपल्या सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक व त्याचबरोबर इम्प्लॉइड व्होलॅटिलिटीची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे तुम्ही तिथून सुद्धा ते पाहू शकता पुढे जायच्या अगोदर तुम्हाला मी टाकत असलेले व्हिडिओ आवडत असतील तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही लाईक बटन ला क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना जे ऑप्शन ट्रेडिंग शिकत आहे ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग करायची इच्छा आहे ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग खरंच मनापासून शिकायचं त्यांना ती जरूर शेअर करा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं साधारणतः व्हॉलेटिलिटीचे दोन प्रकारे एक म्हणजे एम्प्लॉईड व्हॉलेटिलिटी आय व्ही आणि सेकंड म्हणजे हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी त्याला एच व्ही सुद्धा म्हणतो तर आज आपण एच बद्दल जाणून घेऊया तर ही एच व्ही आहे का ही एक ठराविक कालावधीसाठी अस्थिरतेचे एक मोजमाप आहे म्हणजे काय सामान्यतः रोज किती नफा किंवा तोटा होतो हे ती पाहते परंतु काही गुंतवणूकदार काय करतात इंट्राडे किमतीतील बदल पाहण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतात या वोलाटलिटीला म्हणजे हिस्टॉरिकल वोलाटलिटीला स्टॅटिस्टिकल वोलाटलिटी असेही म्हणतात स्टॉकच्या किमतीत हे एक वार्षिक विचलनाचे साधन आहे जे ठराविक कालावधीत मागील स्टॉकच्या किमती त्याच्या सरासरीपेक्षा किती विचलित होतात किंवा किती अस्थिर होतात हे तो मोजतो एच काढताना विश्लेषक कितीही ट्रेडिंग दिवस वापरू शकतात साधारणतः इंट्राडे ट्रेडर किंवा ऑप्शन ट्रेडर दहा एक ते एकशे ऐंशी दिवसांसाठी ते वापरण्यावर भर देतात जनरली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवताना ऑप्शन ट्रेडर काय करतात ह्या एच चा आणि आय चा मेळ घालतात आणि मग एखादी स्ट्रॅटेजी बनवतात व त्याद्वारे नफा कमवतात स्टॉकची हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी काढण्यासाठी खूप साऱ्या पद्धती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते काय दाखवतात सामान्यतः भूतकाळातील किमतीच्या आधारावर सरासरी किमतीपासून विचलन दर्शवणारी टक्केवारी म्हणून हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी दाखवतात कधी कधी रोजच्या किमतीत बदल एवढे होतात उच्च हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी अशा वेळेस क्रिएट होते हे झालं आता आपण हे एच व्ही कार्य कसे करते ते आपण पाहू आपण आताच काय पाहिलं हिस्टॉरिकल व्हॉलाटिलिटी वर्षासाठी विचलन मूल्याची गणना करण्यासाठी मागील किमतीचा डेटा घेत राईट जे आपल्याला काय दाखवते तर आपण जो काही कालावधी दिलेला असतो मित्रांनो त्या कालावधीत मागील किमती सरासरी किमतीपासून किंवा होते हे ते मोजतो जेव्हा एखाद्या स्टॉक मध्ये त्याच्या भूतकाळाच्या तुलनेत रोज जी किंमत असते त्यामध्ये जर बदल दिसला तर डेफिनेटली त्यामध्ये व्हॉलाटिलिटी आहे हिस्टॉरिकल व्होलाटिलिटी आहे आणि जर बदल काहीच नाही दिसला तर त्याच्यामध्ये ती व्हॉलाटिलिटी नाही आहे हे सिम्पल आहे हिस्टॉरे हिस्टोरिकल व्हॉलाटिलिटी ही दिशा मोजत नाही हे फक्त एक सरासरी पासून विचलन किंवा अस्थिरता दाखवणारे हे एक मोजमाप आहे आता तुम्हाला हे हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी काय आहे हे डेफिनेटली कळालं असेल ज्यावेळेस एखाद्या स्टॉकची हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी वाढते किंवा ती सरासरी जास्त असते तेव्हा याचा अर्थ काय होतो दररोजच्या किमतीत खूप मोठे बदल होतात खूप मोठमोठे घडामोडी घडतात त्यावेळेस म्हणजे स्टॉक अस्थिर असतो ज्यावेळेस एच जास्त असतो त्यावेळेस स्टॉक अस्थिर असतो आणि जेव्हा ते सरासरीपेक्षा कमी असते तेव्हा तुलनेने स्टॉक तो शांत असतो म्हणजे एच व्ही ज्यावेळेस कमी असते त्यावेळेस स्टॉक शांत असतो आता ह्या हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी चे उपयोग काय आहे ते पाहू आपण मित्रांनो तर पहिला उपयोग आहे स्टॉप लॉस पातळी सेट करण्यासाठी हे मदत करतात स्टॉप लॉस पातळी सेट करण्यासाठी काय करतात ट्रेडर कधी कधी हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी वापरतात उदाहरणार्थ काय म्हणू शकतो इंट्राडे मध्ये ट्रेडर स्टॉप लॉसच्या किमती सेट करण्यासाठी स्टॉकच्या चा रोजच्या सरासरी श्रेणीच्या तिप्पट हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी घेऊ शकतात याला ट्रेडिंगच्या भाषेत अस्थिरता गुणोत्तर ट्रेडिंग असेही म्हणतात ओके दुसरा उपयोग आहे पुढचा उपयोग जोखमीची जाणीव करून देतात स्टॉक फंड किंवा इंडेक्स समजून सांगताना त्याच्या जोखमीची जाणीव करून देण्यासाठी ट्रेडर हे हिस्टॉरिकल व्हॉलाटिलिटीचा उपयोग करतात उच्च किंवा कमी हिस्टॉरिकल व्हॉलटिलिटी हे काही तेजी किंवा मंदी दर्शवत नाही तर काय करतात जनरली डेट ट्रेडर्स काय करतात माहिती का उच्च नफा मिळवण्यासाठी उच्च हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी असलेला स्टॉक शोधतात पण त्यामध्ये उच्च जरी फायदा मिळत असेल तरी उच्च नुकसान सुद्धा होऊ शकते त्यामुळे चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करा स्ट्रॅटेजी वापरून ट्रेडिंग करा म्हणजे तुम्हाला नुकसान होणार नाही हिस्टॉरिकल वॉलिटिलिटी मुख्यतः नुकसान किती होणार आहे हे जरी सांगत नसेल तरी त्याचा उपयोग त्याचे संकेत देण्यासाठी मात्र केला जाऊ शकतो वाढलेली अस्थिरता म्हणजे वाढलेली अनिश्चितता असते आणि तेवढीच जोखीम ते दाखवते याच्या उलट काय होतं ज्यावेळेस अस्थिरता कमी असते त्यावेळी अनिश्चितता पण कमी असते आणि जोखीम सुद्धा कमीच दाखवते नंतरचा उपयोग असा आहे की यामुळे आपल्याला ऑप्शन किती महाग व किती स्वस्त आहे हे जाणता येते ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण ज्यावेळेस स्ट्रॅटेजी बनवतो त्यामध्ये आपण जे काही मदत करण्यासाठी स्टॉकचं ऑप्शन निवडतो ते स्टॉक ऑप्शन किती महाग आहे किंवा किती स्वस्त आहे हे पाहण्यासाठी आपण व्हॉलाटिलिटीचा ह्या हिस्टॉरिकल व्हॉलाटिलिटीचा वापर करू शकतो जर हिस्टॉरिकल व्होलाटिलिटी तुलनेने इम्प्लॉइड पेक्षा जास्त असेल तर ट्रेडर असं ठरवू शकतात की ऑप्शनची किंमत कमी आहे त्यानंतर शेवटचा उपयोग असा आहे की कि किमतीमध्ये किती बदल झाला आहे ती हिस्टॉरिकल व्होलाटिलिटी सांगते म्हणजे स्टॉकची किंमत त्याच्या सरासरी मूल्यापेक्षा किती बदलते याचेच तर मूल्य आपण हिस्टॉरिकल व्होलाटिलिटी मध्ये करतो बरोबर ना जर मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात चढ किंवा असेल तर हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी हे काय दाखवत ते असं दाखवतं की ट्रेडिंग झालेल्या किमती किती प्रमाणात अस्थिर आहे किंवा किती प्रमाणात विचलित आहे हे दाखवते हे झाले सगळे त्याचे उपयोग मित्रांनो आता आपण डिस्कस करू ही हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी व चा काय संबंध आहे आपण ऍक्च्युअली मागच्या ज्या इम्प्लॉइड व्हॉलेटिलिटीच्या सेशन मध्ये आपण पाहिलं की एस आणि इम्प्लॉइड व्हॉलॅटिलिटीचा काय संबंध आहे जनरली व्होलॅटिलिटी आणि एस चा काय संबंध आहे ही एक टर्म आहे सेम काही फरक नाही सेम संबंध इथे एक मी परत हा मुद्दा इथे घेते कारण एकदा रिव्हिजन होईल ओके चला आपण डिस्कस करूया की ही हिस्टॉरिकल व्हॉलाटिलिटी स्टॉक किमतीची टक्केवारी म्हणून व्यक्त केली जाते कोणत्याही सामान्य वितरणाप्रमाणे किंमत वन एच साठी अडुसष्ट पॉईंट सव्वीस असते सेकंड एच साठी पंच्याण्णव पंचेचाळीस असते आणि थर्ड एच साठी नव्याण्णव पॉईंट त्र्याहत्तरच्या श्रेणीत ती असते डायग्राम मध्ये तुम्हाला हे दिसेलच तुम्हाला त्या डायग्रामच्या आधारे जास्त चांगल्या पद्धतीने हे समजेल इथे काय दिसतोय फर्स्ट एच डी म्हणजे काय सिक्स्टी एट पर्सेंट डेटा या पहिल्या एच मध्ये असण्याची शक्यता आहे दुसरी एच म्हणजे काय पंच्याण्णव टक्के डेटा हा दुसऱ्या एचडीत असण्याची शक्यता आहे आणि नव्याण्णव पॉईंट सात टक्के डेटा हा तिसऱ्या एचडी मध्ये असण्याची शक्यता आहे हे एस डी घेऊन आपल्याला ही हिस्टॉरिकल व्हॉलाटिलिटी पण काढता येत म्हणजे वन एस डी चे कॅल्क्युलेशन करता येते हिस्टॉरिकल व्हॉलॅटिलिटी वापरून आता आपण त्याचे आधी फॉर्म्युले पाहू कारण याचे खूप वेगवेगळे फॉर्म्युले आहेत दिवसासाठी वेगळा आहे आठवड्यासाठी वेगळा आहे महिन्यासाठी वेगळा आहे वर्षासाठी वेगळा आहे तर दिवसासाठी बेसिकली एस डी चा फॉर्म्युला काय वन एस साठी हिस्टॉरिकल इन टू स्टॉक किंमत डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ टाइम फ्रेम ज्यावेळेस आपण दिवसासाठी काढतो त्यावेळेस रूट ऑफ टू फिफ्टी सिक्स होईल कारण ट्रेडिंगचे दिवस टू फिफ्टी सिक्स असतात वर्षासाठी मग टू फिफ्टी सिक्स बरोबर काय होईल सोळा आठवड्यासाठी आपण ज्यावेळेस काढतो तो स्क्वेअर रुट ऑफ फिफ्टी टू होईल म्हणजे सेव्हन पॉईंट टू होतील महिन्यासाठी काढतो त्यावेळेस रूट ऑफ बारा होईल स्क्वेअर रुट ऑफ बारा म्हणजे थ्री पॉईंट फोर आपल्याला समजा ही एच व्ही दिवसासाठी काढायची फॉर्म्युला काय होईल स्क्वेअर रूट ऑफ टू फिफ्टी सिक्स वाला फॉर्म्युला आपल्याला युज करावा लागेल सपोज आपण निफ्टीसाठी काढतोय आणि करंट त्याची मार्केट प्राइस सतरा नऊशे एकोणपन्नास पॉइंट सतरा चालू आहे आणि त्याची हिस्टॉरिकल व्हॉलिटिलिटी सतरा आहे तर या व्हॉलेटिलिटीला आपल्याला आधी पर्सेंटेज मध्ये करावी लागेल म्हणजे झिरो पॉईंट सतरा होईल आता दिवसासाठी काढायची म्हणजे ह्या झिरो पॉईंट सतराला त्याच्या स्टॉकनी मल्टिप्लाय करावं लागेल स्टॉक ची किंमत आहे सतरा नऊशे एकोणपन्नास आणि मग डिवायडेड बाय स्क्वेअर रुट ऑफ टू फिफ्टी सिक्स मी उत्तर आलं एकशे नव्वद पॉईंट एकाहत्तर तर हे उत्तर आपल्याला काय सांगते की एकशे नव्वद पॉईंट एकाहत्तर ऑप्शनची प्राइस एका दिवसात एकशे नव्वद पॉइंट एकाहत्तर वरती किंवा खाली जाऊ शकते मग जर ह्या सतरा नऊशे एकोणपन्नास मध्ये आपण हे एकशे नव्वद मिळवले तर सतरा सातशे एकोणसाठ पर्यंत ते खाली जाईल किंवा अठरा चाळीस पर्यंत ते जाईल म्हणजे ह्याच बिटवीन मध्ये त्याची रेंज असणार आहे आणि ही रेंज म्हणजेच कारण वन एल डी म्हणजे अंदाजे सिक्स्टी पॉइंट ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑब्झर्वेशन असं आहे की ह्या रेंज मध्ये निफ्टी एका दिवसासाठी चालेल ओके पण ही हिस्टॉरिकल तुम्ही पाहणार कुठे तर याची तुम्हाला बऱ्याचशा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वर पाहायला मिळेल बरेचसे इंडिकेटर्स पण आहे त्याचे आता सध्या मी तुम्हाला दाखवण्यासाठी झिरोदाच्या प्लॅटफॉर्म वर आहे इथे एक मी निफ्टीचा स्टॉक घेतलाय टाइम फ्रेम मी डे ची निवडली आहे आणि आपल्याला हिस्टॉरिकल व्हॉलाटिलिटी पाहायची म्हणून मी त्याचा इंडिकेटर हिस्टॉरिकल व्हॉलाटिलिटी असा इंडिकेटर निवडलाय इथे आपल्याला असं दिसतंय की या एच व्ही चे मूल्य सतरा आहे हे जे सतरा मूल्य आहे ते नजीकच्या घडून गेलेल्या भूतकाळात प्रतीक आहे तुम्ही इथे असंही ऑब्झर्व कराल जस जशी तुम्ही कॅन्डल बदलाल म्हणजे मागे मागे जाल तसं तसं तुम्हाला एच चे मूल्य सुद्धा बदलत गेलेले दिसेल आताची जी काही हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटीचे जे मूल्य आहे ते शेवटच्या कॅन्डलवर आधारित आहे म्हणजे कालच्या कॅन्डलवर हे मूल्य आधारित आहे तुम्ही जर आधीच्या दिवसाचे पाहाल तर सोळा पॉईंट अठ्ठ्याऐंशी दिसते त्याच्या आधीच्या दिवसाचे पाहिले तर सोळा पॉईंट त्रेसष्ट दिसेल म्हणजे तुम्ही जर जसं आधीचे दिवस निवडाल तस तसं हे मूल्य कमी होईल किंवा जास्त होईल हेच मी ह्या ग्राफमध्ये दाखवले ओके हे झालं आता हे कुठं पाहिलं जातं पण जरी ही व्हॅल्यू आपल्याला रेडीमेड मिळत असेल हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटीची पण ही कॅल्क्युलेट कशी केली जाते हे पण पाहणं गरजेचं आहे हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी खूप काही स्टेप्स आहेत तर आपण एक एक स्टेप्स स्टेप स्टेप घेऊन स्टेप ह्या ग्राफ मधील व्हॅल्यू आणि एक्सेल शीट द्वारे आपण जी काही व्हॅल्यू काढणार आहे ती सेम आपण पाहूया ओके पहिली स्टेप अशी आहे की स्टॉकच्या हिस्टॉरिकल किमती गोळा कराव्या ला लागतील आपल्याला तर ह्या किमती गोळा करण्यासाठी आपल्याला जो डेटा पाहिजे तो एन एसीच्या साईट वर गेलं पाहिजे त्याची लिंक इथे गेल्यानंतर मी एक लिंक खाली तुम्हाला दिली आहे त्या लिंकवर तुम्ही डायरेक्ट गेलं त्या पेजवर तुम्हाला इंडेक्स डेटा म्हणून येईल तिथे आपल्याला इंडेक्सचं नाव सिलेक्ट करावं लागेल सिलेक्ट टाइम पिरियड मध्ये आपल्याला कॅलेंडर आयकॉनच्या सहाय्याने आपल्याला ठराविक कालावधी सिलेक्ट करावा लागेल तो वर्षासाठी सिलेक्ट करा महिन्यासाठी सिलेक्ट करा तुम्हाला व्हॉट तुम्हाला जो कुठला पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करा आणि गेट डेटावर क्लिक करा तुम्ही ज्यावेळेस त्याच्यावर क्लिक कराल त्यावेळेस हिस्टॉरिकल डेटा फॉर पर्टिक्युलर तुम्ही तो स्टॉक किंवा इंडेक्स सिलेक्ट केलाय त्याचा तुम्हाला त्या पर्टिक्युलर साठीचा डेटा तुम्हाला खाली अवेलेबल होईल तो जो काही डेटा आपल्याला मिळाला आहे त्या डेटाच्या खाली एक सीएसबी फॉर्मॅट म्हणून एक लिंक मिळेल ती तिथं तुम्ही क्लिक करा आणि ती फाईल डाऊनलोड करून घ्या तर हा आपला डेटा आपण कलेक्ट केला हा कलेक्ट केलेला सीएसबी फॉर्मॅट वरचा डेटा आपण ज्यावेळेस ती फॉर्मॅट फाईल ओपन करू त्यावेळेस आपल्याला एक्सेल शीट मध्ये अशा पद्धतीने मिळेल ही जी डायग्राम मी आता दिसतीय ना ती आता ही किंमत आपल्याला मोजायची आता सरासरी किंमत आपल्याला काढायची आहे तर याच्यासाठी आपल्याला हा सगळ्या डेटाची गरज नाही आहे आपल्याला फक्त डेट आणि क्लोजची गरज आहे ओपन हाय लो शेअर्स ट्रेडेड आणि टर्न आपल्याला ह्या कॉलमची गरज नाही आपण तो सध्या इथून डिलीट करूया आपल्याला आता काय करायचंय प्रत्येक दिवसाच्या किमतीतील बदल आणि सरासरी याच्यातला फरक शोधावा लागेल त्यासाठी आपल्याला काय करायचंय आपली जी काही क्लोजिंग प्राइस आहे त्याचा रोजचा फायदा किंवा तोटा काय आहे हे जाणून घ्यावं लागेल मग त्यासाठी एक फॉर्म्युला आहे मी इथे तो स्क्रीन वर दिलाय लीन म्हणून एक एक्सेल चा फंक्शन आहे इन ब्रॅकेट आजची जी काही ची प्राइज आहे त्याला भागिले करायचे कालच्या क्लोजिंगच्या प्राइस म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या किमतीतील बदल आणि सरासरी याच्यातील फरक मिळेल ओके आता या सूत्रानुसार तुम्ही रोजचा फायदा किंवा तोटा काढून घ्या इथे मी तुम्हाला ही जे एक्सेल च दाखवलंय तिथे मी थर्ड याच्यामध्ये मध्ये तो फरक मी काढून घेतलाय इथपर्यंत समजलं का तुम्हाला ओके आता यानंतर आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन काढावं लागेल त्यासाठी पण आपल्याला एक वेगळा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डेव्हिएशन काढताना आपल्याला ऑब्झर्वेशनची संख्या घ्यावी लागेल तर एच च मूल्य हे अगोदरच स्टँडर्ड ठरलेलं आहे ते आहे जर तुम्हाला नसेल वापरायचं तर तुमच्या मनापासून ते तुम्ही घेऊ शकता कमी किंवा जास्त करू शकता परंतु मी इथे साठी तीच वापरणार आहे तर आता याचा फॉर्म्युला काय आहे स्टँडर्ड डेव्हिएशन आणि लास्ट थर्टी ऑब्झर्वेशन जे आपण मूल्य घेतलेलं आहे ते त्याला गुणिले आपल्याला स्क्वेअर फिफ्टी सिक्स करायचंय कारण आपण डे साठी काढतोय राईट आता मी इथे एक्सेल मध्ये ते काढलंय बघा याचं मला उत्तर आलंय झिरो पॉईंट त्र्याण्णव पंच्याण्णव त्रेसष्ट ही व्हॅल्यू मिळाली त्याची आपल्याला आता टक्केवारी काढावी लागेल मग ही जी काही व्हॅल्यू मिळते त्याला शंभरने गुणले म्हणजे आपल्याला टक्केवारी मिळेल बरोबर आहे ना माझं तर ही शंभरने गुणल्यानंतर आपल्याला आलं तेरा अपना ग्राफ वर पाहूया आठ तारखेची जी काही व्हॅल्यू दिसत आहे ती तेरा पॉईंट अठ्ठ्याण्णव आहे आणि आप आपल्याला जी काही कॅल्क्युलेशन द्वारे व्हॅल्यू मिळाली आहे तेरा पॉईंट पंच्याण्णव आहे म्हणजे एकदम मायनर फरक आहे तो फरक डेटामुळे होऊ शकतो पण तशी मायनर फरकामुळे ही सेम व्हॅल्यू आहे ती थोडाफार फरक चालू शकतो तर हे अशी कॅल्क्युलेशन आहे आता तुम्हाला कळालं की हे कसं काढायचं ओके पण जनरली हे काढताना खूपच कठीण क्रिया आहे दमछाक करते ही प्रक्रिया म्हणजे तो डेटा घ्या तो डेटा कलेक्ट करा त्याच्यामध्ये सरासरी काढा मग परत स्टँडर्ड डेव्हिएशन काढा मग त्याचे टक्केवारीमध्ये रुपांतर करा मग ते परत त्याच्यामध्ये थोडाफार फरक मिळतो मग हे करण्यापेक्षा बहुतेक ब्रोकरेज प्लॅटफॉर्म स्वयंचलितपणे त्याची गणना करतात आपण बरेचसे ब्रोकर इव्हन हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी चार्ट देखील देतात त्या चार्ट मुळे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही वेळेनुसार बदलांची सहज तुलना करू शकता तर हे सगळं झालं हिस्टॉरिकल व्हॉलॅटलिटी बद्दल मी आज इथे खूप सारे हिस्टॉरिकल बद्दल क्लिअर केलंय मित्रांनो जे मी व्हिडिओ टाकत आहे त्याचे कंटेंट तुम्हाला शक्यतो कुठेच मिळणार नाही कारण ते प्रीमियम व्हिडिओ आहे हे तुम्हाला शक्यतो कुठल्याही ट्रेनर शिकवणार नाही खूप काही कमी ट्रेनर हे शिकवतील मला खरंच तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की तुम्ही खरंच हे शिकून घ्या आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या ट्रेडिंग मध्ये करा आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करा परत भेटू नवीन व्हिडिओ बरोबर व नवीन शिकण्याच्या उमेदी बरोबर तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो